अयो इतर लोणचं बी खायला लागल्या, ढवळ लागलं काय हिला, आता तर माझी खात्रीच पटल्या हिला खरंच दिवस गेल्यात. काय करतेस ग ही? ते लोणचं खावंस वाटलं म्हणून लोणचं खात होते. होय का? हा मग अजून काय काय खाऊ वाटतय? नाही म्हणजे आंबाट बी खाऊ वाटत असेल ना. वय तुम्हाला कसं माहिती? फुली मावशी तुम्हाला सांगते, मला आंबट गोष्टी खायला लई आवडतात. बघा मी शाळेत होती ना, ते चिंचेला अशी मीठ लावून खायची, लई भारी लागायची चिंच. आणि कैऱ्या? कैऱ्या? आता तुम्ही नाव जरी काढलं तरी माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय. तुम्हाला सांगते उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आंबे कमी आणि कैऱ्यात जास्त खायची. खाऊशी वाटतंय असं नाही म्हणत, म्हणजे हिला डवळं लागलं नाही ती तर. अरे देवा हिला परत उलट्या होया लागले की हमकच काय तर गडबड आहे. ही लपवी होत्या माझ्यापासनं, खरं काय आहे ती मला हुडकून काढायला पाहिजे. अगं अशी कुठं आहे तू? तुला लई आनंदाची बातमी सांगायची. आपलं सगळं कर्ज फिटलं म्हणून समज आता लई पैसा घरात येईल. अगं मला नोकरी मिळाली. हो पण तुम्ही तर आधीपासूनच नोकरी करता की भाऊसाहेबांकडं? अगं ती तर आहेच, पण मला आता नाईट ड्युटीची नोकरी मिळाली एका कंपनीत. आता दिवसभर मी गाडी चालवणार, ड्रायव्हिंग करणार आणि रात्रीची नाईट ड्युटी करणार, त्यामुळं डबल पगार मिळणार आणि कर्ज पण सगळं फिटणार. हाय का नाही आनंदाची बातमी? नाही, तुम्ही नाही करायची ही नोकरी. काय अगं काय बोलते अशी तू? आपल्याला पैशाची लई गरज आहे आणि अशी नाईट ड्युटीची नोकरी परत मिळेल काय? अगं दोन्ही नोकऱ्या केल्या तर कर्ज लवकर फिटल ना. सगळं खरं आहे तुमचं, पण तुम्ही गाडी चालवता, राजाला जागरण करून दिवसा गाडी चालवताना कुठं डोळा लागला आणि कुठं काय झालं तर केवढं पडेल ती. ही घर आपल्यासाठी महत्वाचं आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही महत्वाचं आहे. आता माझ्यामुळेच ही घर आपल्या हातात जायची येळ आलती का नाही? मग ही घर जाऊ नये म्हणून मीच प्रयत्न केले पाहिजेत का नाही सांग बरं? आपलं ठरलंय ना, आपण दोघांनी मिळून प्रयत्न करायचा, आपण यातनं काढू काहीतरी मार्ग. पण तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून ही नोकरी करायची नाही, माझी शपथ आहे तुम्हाला. नाही म्हणजे नाही. बरं तुम्ही जरा बसा इथं, मी जाऊन येते. आता कुठे जातीस? ती कृष्णाची तब्येत बरी नाही वाटत, तिला भेटून येते जाऊन. हाय का? आता मी म्हणलं आपण जाऊन येऊ तर नको म्हणली. अहो नव्हतेच जाणार मी, पण माझ्या जीवाला काही चैनच पडणार बघा, म्हणून म्हणलं तिला जाऊन बघून येते एकदा. मला माहित होत तू आता नाही म्हणती, पण तिला भेटल्याशिवाय तुला चैनच पडणार नाही. चल मी येतो तुझ्या बरोबर. चला. काय ग काय झालं? नाही काय. अगं तुला तर ताप आलाय की ग? तुला बरं वाटत नाही का? तुला मी दिलेल्या गोळीने पण बरं वाटलं नाही का? वाटतंय की बरं. हाय आता मी बरी. हे बघ तू खोटं बोलू नकोस बरं का. अगं तुझ्याकडे बघूनच कळते तू किती आजारी आहेस, कसले तापलीस. तू कसं अंग दुखणं काढू नको, चल माझ्या बरं दवाखान्यात. हा दवाखान्यात? अरे एवढ्या तेवढ्याला कशाला दवाखान्यात, गोळीने फरक पडेल की मला? गोळ्याने फरक पडायचा असता तर कवाच पडला असता. अगं एवढी तापाने फणफणलीस, कशाला अंग दुखणं काढतेस तू? चल म्हणणार डॉक्टरकडे. अरे राया खरंच नको रे, परत घरची काळजी करत बसते, मी होईन की बरी? म्हणून काय तू अंग दुखणं काढणार आहेस काय? चल बघू. अरे राया मी तुझं काही बी ऐकणार नाही, तू चल नाही तर फटके देईन आता.
दोघं एवढ्या घाईघाईने कुठं निघाले ती? जाऊ बापू कुठं गेला? हो गुलीताई, काय विचारते मी, कुठं गेलं ती दोघ? मला काय माहित, तुमचं तुम्ही बघा. ऋतिक, तू चल माझ्या संग. मम्मी कारखान्यात जायचं काम आहे मला, नंतर जाऊ. अरे हे तर माझं महत्वाचं काम आहे, चल. अगं मम्मी चल लवकर तू. अगं तुझा चल पटकन, तुला चल म्हणती नव का, बस पटकन. अगं थांब की चालू करतो की. अरे चल लवकर गेली ती. ती अशी एवढ्या गडबडीत कुठं गेली असत्या? काय बी बोलू नकोस तू, सगळं नुसतं अंगाव काढायला पाहिजे तुला. असं परत लय आजारी पडली तर काय करणार आहेस? एवढा ताप आलाय तरी होईल बरी, होईल बरी म्हणतेस. तुला का नाही नुसतं घरच्यांचं टेन्शन आहे, स्वतःची काय तब्येतीची काळजीच नाही. किती बोलशील र. अरे माणसाला काहीतरी व्हायला पाहिजे की नाही काळजी करायला, आणि मला तर काय बी नाही झालं, कसं ते पाणी बदललं म्हणून थोडा त्रास झाला. तू डॉक्टर आहेस का ग? तुला काय माहिती थोडा त्रास आहे का मोठा त्रास आहे, ती डॉक्टरला ठरवू दे, तू नको सांगू. आता ते डॉक्टर तरी काय सांगणार आहेत, तीन टाइमच्या गोळ्या लिहून देणार आणि ते गोळ्या खाऊन माझंच तोंड कडू होणार आणि त्याची फी बी घेणार ती. मग तर तुझ्या फीनं बंगला नाही का बांधणार ते? फीचं माझं मी बघीन, तू तुझी काळजी घे म्हणजे झालं. आणि आता जरा शांत बस, मला गाडी चालवू दे. चल 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 लवकर चल. अगं मम्मी पण आपण या दोघांचा पाठलाग का करतोय? सांगते तुला समजा नंतर, तू चल आधी त्यांच्या मागणं. ही दोघं कुठं चालले ती? तीच तर शोधायचंय. म्हणजे तुला माहित नाही होय? मला माहित असत तर तुला कशाला चल म्हणली असती, माझी वीज गेली नसती का? वॉइस तर डोसक चालवत जा की. आता तू तरी मला कधी डोकं चालू देते का मम्मी? पण मम्मी तू त्यांचा आजच पाठलाग का करते बरं? याच्या अगोदर किती वेळा घरातनं बाहेर पाडले की दोघंही? अरे हनीमून झाल्यापासून गोष्टी जरा बदलल्या त्या. चल लवकर चल 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 लवकर. अरे थांब 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 की डोळं काय फुटलं की मी तुझं? रायाची गाडी तिकडे गेली, तू हेकडे कुठे चाललायस? चल गाडी वळव. आता कुठे गेली मला काय माहिती? आता वळव गाडी, फास्ट चालू जरा. चल चल लवकर इकडं. मम्मी ही दोघी काय करते ती? सांगते तुला, तू चल. पण पाटला काय करतो हे तर सांगते मला. तुला समज, सांगते तू चल आधी इकडं. आता तर माझी पक्की खात्री पटल्या, कृष्णेला नक्कीच दिवस गेल्या ती. मम्मी कुठे हरलीस, बोल की काहीतरी. अरे तुझं काय मेंदू चाला नका काय का? डोळं फुटलं ती दिसे ना तुला? राया कृष्णेला कुठं घेऊन आलाय बघ की.
कृष्ण गरुदर हाय बघ काय हे कसं झालं तो समदा घोळ त्या हनीमून नि घातलाय हे बघ एक काम कर तू पड्डीशी गाडी काढ आणि चल इथन मम्मी आताच पाटला करीत पण जाऊ दे आणि परत गाडी काढ म्हणती होय तुला सांगते तेवढं कर माझं एक लय महत्त्वाचं काम आहे ते काय भी झालं तरी आताच झालं पाहिजे चल इथन लवकर काय म्हणतोस का मला सांगते मम्मी मला नाही तर परत तुम्हाला ओरडत बसते लगेच अजून तुला समद सांगते म्हणलंय का नाही चल चल पटकन गाडी काढ चल 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 आजच्याला डोळे उघडतली का मम्मी माझे डोळे उघडण्याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही तुमच्या अडचणीची चिंता करा अडचणीत वाढ झालेली दिसते तुमच्या तुम्हाला कसं काय कळलं मला न सांगताही बरंच काही कळत मग तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही म्हणजे काय झालंय आम्ही इथं कशासाठी आलोय समज कळलं असेल की तुम्हाला मला नुसतं कळलंच नाही तर मी प्रत्येक गोष्ट माझ्या दिव्य नजरेनं बघितली सुद्धा मला ती स्पष्ट दिसते तुमच्या मनातली शंका खरी आहे आणि ही शंका उद्या जाऊन तुमच्यासाठी आणखीनच त्रासदायक ठरणार आहे अहो बाबा तुम्हाला समज माहित आहे तर घाबरवू नका की त्याच्यावर उपाय भी सांगा मी मागेच सांगितलंय एकदम जालिम उपाय करतो पण त्याचे पैसे द्यावे लागतील तुम्हाला तुम्ही निस्ता आकडा बोला तुम्ही म्हणताल तेवढं पैसे द्यायला तयार आहे मी अगं मम्मी काय बोलते तू पैसे आहेत का आपल्याकडे तेवढं पैसे नसतील तर जाऊ शकता तुम्ही इथन नाही 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 ती पैसे तुम्ही फक्त मी सांगितलेलं काम करा तेवढं काय बी झालं तरी त्या कृष्णीचा बळी तेवढा गेला पाहिजे कारण कृष्णी गरवार आहे हे अजून कोणाला माहित नाही समद्यासनी कळायच्या आत तिचा खेळ खल्लास झाला पाहिजे बघा लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी कळेल अहो ती तर नको आहे म्हणून तर तुमच्याकडे आलोय नवे तुमचं काम झाल्याची आनंदाची बातमी म्हणतोय मी असं म्हणा की मग आधीच लय टेन्शन आहे हो पर तुम्ही खरच कृष्णेला कृष्णा फार दिवस नाही जगणार विश्वास ठेवा माझ्यावर तिला लवकरच मी हेच तर पाहिजे होत मला रंजे पाणी ते गवायच बोले अगं कुठं होतीस ग अख्ख्या घरभर शोधलं तुला कुठं दिसली नाहीस घरात एवढी कामं पडली आहेत आणि कुठं गेली होतीस अगं आता काय सांगू तुला कमरेत लईच ठणक मारत होत म्हणून डॉक्टर कडे गेली होती अगं मग मला नाही का सांगायचंस आता कशी आहे पाठ बरं वाटतंय किद आता वयस बरं वाटतंय बघ आणि इकडे मी करते समज पाठ दुखती माझी पर घरातली काम बी करायला पाहिजे ते की काही गरज नाही मी करते जा तू आराम कर अगं आता तू एकटी कुठं करतेस त्या कृष्णेला गे की आताशी अगं कृष्णा पण आजारी राया तिला आत्ताच दवाखान्यात घेऊन आलाय ती जरा आराम करते म्हणजे त्यांनी तुला बी सांगितलंय वी तू आज घेऊनार आहेस ती काय राया तेवढ्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन गेला होता थांब मी त्याला बघतेच अगं एवढी आनंदाची बातमी आणि मला नाही सांगितली गुले अगं मी आजी होणार आहे आजी अगं हे ऐकूनच किती छान वाटतंय माझ्या रायाचं बाळ येणार आहे कसली गोड बातमी दिलीस थांब मी आले देवासमोर साखर ठेवून देव तुझे कसे आणि किती आभार मानू हे कळणं झालंय असाच आशीर्वादाचा हात माझ्या लेका आणि सुनेवरती राहू देत बाबा म्हणजे हिला यातलं काहीच माहित नव्हतं मीच सांगून माती खाल्ली आता ही त्या कृष्णेला टोसक्याव घेऊन नाचेल नाही 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 असं नाही झालं पाहिजे बस
बस बस अगं व्यवस्थित बस की पाय वर्गी बस टिकून बस राया अरे नको मला गोळ्या खरच नको रे लई कडू लागतात माझी जिभेची सगळी चवत जाते त्यांनी अगं जिभेवर ठेवूच नको की डायरेक्ट गिळ पण गोळ्या तर घ्यावाच लागतील बघ तुला धर नको राया आकर धर धर आता हे पी हे नाही नाही मी नाही पिणार हे तर गोड्यांपेक्षा बी जास्त कडू असत नको राया मला नको खरंच नको हे बघ तुला प्यावाच लागल नाहीतर नाक दाबून पाजीन बर का नाही राया नाही खरंच नाही पीच मला आकर चुकीच्या वेळी तर आले नाही ना आई ये की ह्या की आत्या कृष्णा काय झालं तोंड वाकड करायला अगं दवाखान्यात घेऊन गेलो होतो ना औषधच घेत नव्हती म्हणून जबरदस्तीने दिलं बरं केलंस कृष्णा अगं तुला आता तुझी काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टरांनी सांगितलंय तशी औषध गोळ्या सगळं कसं व्यवस्थित झालं पाहिजे धर बरं हे दूध पी हाड सुद्धा मजबूत झाली पाहिजे आओ आई माझं पोट भरलंय नको राया धर बस इथं बस इथं राया बस लवकर धर आता तूच पास तुझ्या बायकोला हे दूध आणि तसं पण अशा अवस्थेत नवऱ्यानेच बायको जवळ असाव राया खूप मोठा आनंद टाकलायस तू माझ्या पदरात मला तुझ्या संसाराची खूप चिंता वाटत होती पण आता मला कसलीच चिंता नाहीये जगातलं सगळ्यात मोठं सुख दिलंयस राया तू मला आई अगं नक्की काय झालंय असं काय बोलतेस तू काय केलं आम्ही नक्की मला माहितीये तुम्हाला मला लगेच हे नाही सांगायचंय काही हरकत नाही तुम्हाला वाटेल तेव्हा सांगा पण राया खरं सांगू मला लई म्हणजे लई आनंद झालाय राया माझ्या कृष्णाची काळजी घे येते मी नक्की काय चाललं होतं आईच्या मनात